करती संसार सुखाचा। वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत। आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार। हाय शेफ। हाय धनश्री। सुग्रण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार। शेफ, गौरी आवाहनाच्या निमित्ताने गोडाधोडाचं तर आपल्याकडे असतंच गौरींचं कौतुक करण्यासाठी, त्यानिमित्त आत्ता आपल्या सुग्रणीने एक छान लाडू, पौष्टिक लाडू दाखवले, तर आता तुम्ही कोणती रेसिपी दाखवणार आहात? मी पण आज एक गोडाचाच पदार्थ दाखवणार आहे आणि जो पारंपरिक आहे आणि त्याचं नाव सांदण असं आहे। ओके, सांदण ही एक पारंपरिक रेसिपी आज आपण शिकणार आहोत, ज्याचं साहित्य तुम्ही लिहून घ्या, आम्ही पटकन तयारी करून घेतो। साहित्य: रात्रभर भिजवून सुकवलेला व तुपावर परतून भरड केलेला बासमती तांदूळ आवश्यकतेनुसार, नारळाचे दूध एक वाटी, साखर एक वाटी, गव्हाचं पीठ 4 चमचे, वेलची पावडर 1 चमचा, केशर सिरप 2 चमचे, ओलं खोबरं 1 छोटी वाटी, मिक्स ड्रायफ्रुट्स आवश्यकतेनुसार, तूप आणि मीठ। साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया। सांदण पारंपरिक रेसिपी करतो, सुरुवात कुठून करायची? मला कढई दे। एक वाटी नॉर्मल आपला तांदूळ जो आहे, म्हणजे बासमती असेल तरी चालेल, म्हणजे तुकडा बासमती मी आदल्या दिवशी फक्त भिजवून ठेवला होता पाण्यामध्ये, पाण्यातनं काढून तो चांगला सुकवून घेतला होता आणि मग तुपावरती फ्राय करून त्याची मी भरड करून घेतलेली आहे। सो एक वाटी भरड केलेला तांदूळ, बासमती तुकडा हो भिजवून घेतलाय 1 दिवस आधी, त्याच्यानंतर तो छान सुकवला आणि तुपावरती भाजला आणि मग त्याच्यानंतर मिक्सर मधनं त्याची भरड, बारीक भरड, बारीक भरड काढली आणि नारळाचं दूध आहे 1 बाऊल, त्याच्यामध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1 बाऊल आपण साखर मिक्स करूया, 1 बाऊल साखर आहे, एक अख्खा, म्हणजे जेवढी आपण ही साखर घेतली आहे तेवढी सगळी मिक्स करायची, सगळी मिक्स, परफेक्ट। गव्हाचं पीठ आहे 4 चमचे घाल छोटे, चार चमचे गव्हाचं पीठ, थोडस चवीनुसार मीठ घालतो फक्त, वेलची पावडर 1 मोठा चमचा, फक्त हे मिक्स करतो थोडस आणि मग तो घालत। हो, अजून थोडस केशर सिरप आहे ते 2 चमचे, फर्स्ट क्लास, आणि नारळ आहे ओला थोडासा, कारण नारळाचं आपण दूध काढून घेतलं होतं। ओके, सो तो नारळ जो आहे तो याच्यात आपण थोडासा मिक्स करूया। येस, हे सगळं घालूया फुल, आणि अगदी थोडस पाणी घाल, अगदी थोड, बस बस, आणि आपल्याला फक्त थोडस छान शिजवून घ्यायचंय। ओके, आणि शिजवल्यानंतर आपल्याला हे मिश्रण वाफवायचंय। ओके, शेफ, शिजवायला साधारण किती वेळ लागेल? एक फक्त 5 मिनिटं आपण हे मिश्रण शिजवून घ्यायचंय, म्हणजे कारण काय होतं की आपल्याला हे सारखं लक्ष द्यायला लागतं कारण हे खालती लागता कामा नाही। अच्छा, सो त्याला एक 5 मिनिटं लागतील, तोपर्यंत छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण। सुग्रण करती संसार सुखाचा, सुग्रण करती संसार सुखाचा। वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये ब्रेक नंतर खूप खूप स्वागत। 5 मिनिटं लागणार होती हे जे मिश्रण आहे ते शिजण्यासाठी। शेफ, शिजलं ते मिश्रण? गॅस बंद करूया आपण। मी
डिशला फक्त तूप लावून घेतलेलं आहे सगळ्या साईडनी. तर हे मिश्रण आपल्याला या डिशमध्ये काढायचं आहे. ओके, आणि मग त्यानंतर आपल्याला ते वाफवायला ठेवायचं आहे. ओके शेफ, ही सुद्धा एक पारंपरिक रेसिपी आहे. हो, ही सुद्धा तुम्ही तुमच्या आईकडून किंवा काकीकडून शिकला आहात? आईकडनं मी खरं तर ही रेसिपी शिकलो, कारण आई सणावाराला ही रेसिपी नेहमीच घरी करायची, आणि नंतर मी माझ्या आजीकडनं ही रेसिपी परफेक्ट माप काय आहे हे घेऊन मग तिच्याकडनं मी शिकलो. क्या बात आहे. सो मला असं वाटतं पारंपरिक ज्या आपल्या रेसिपीज आहेत त्या खरं तर आपल्याला आजीकडनं, आपल्या आईकडनं किंवा मावशी मातरी मोठं यांच्याकडनं आपल्याला तंतोतंत कळते ही रेसिपी काय असते. आणि मला वाटतं आपण थोडेसे त्याच्यात व्हेरिएशन्स केले तर नक्कीच चालू शकतात. आपण फक्त ह्याच्यावरती आता ड्रायफ्रूट सेट करूया थोडेसे. ह्याच्या पण नंतर मग वड्या पाडून घ्यायच्या आहेत की कसं? वड्या करायच्या. अच्छा, परफेक्ट. हे सेट झालंय, त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स. स्टीमर, त्याच्यात मी पाणी घातलेलं आहे ऑलरेडी. आणि आता हे आपण सांदण वाफवायला. आणि हे किती वेळ आपल्याला वाफवायला ठेवायचं? 15 मिनिटं लागतील. बरोबर 15 मिनिटं लागणार आहेत हे वाफवून घेण्यासाठी. 20 मिनिटं झालेली आहेत आणि थांबलो होतो आपण ते छान वाफवून घेण्यासाठी. आपण एकदा चेक करूया का? झालेलं आहे, चिकटलं नाहीये. चिकटलं नाही याचा अर्थ ते झालेलं आहे. गॅस बंद करूया आपण. ओके, आणि प्लेट काढून घेऊया. त्याच्यात आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात, पण त्याआधी हे थंड व्हायला लागेल. ओके, मला वाटतं हे थंड करून घेतो, त्याच्या छान वड्या पाडून घेतो, सर्व करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य, रात्रभर भिजवून सुकवलेला व तुपावर परतून भरड केलेला बासमती तांदूळ आवश्यकतेनुसार. नारळाचे दूध 1 वाटी, साखर 1 वाटी, गव्हाचं पीठ 4 चमचे, वेलची पावडर 1 चमचा, केशर सिरप 2 चमचे, ओलं खोबरं 1 छोटी वाटी, मिक्स ड्रायफ्रुट्स आवश्यकतेनुसार, तूप आणि मीठ. कृती, प्रथम एका कढईमध्ये रात्रभर भिजवून सुकवलेला व तुपावर परतून भरड केलेला बासमती तांदूळ, नारळाचे दूध, साखर, गव्हाचं पीठ आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्यात वेलची पावडर, केशर सिरप, ओलं खोबरं आणि किंचित पाणी घालून 5 मिनिट शिजू द्या. आता एका प्लेटला तूप लावून त्यावर तयार मिश्रण आणि मिक्स ड्रायफ्रुट्स घाला. नंतर स्टीमर मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये प्लेट ठेवून 20 मिनिट वाफवून घ्या. तयार मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्या व सर्व्ह करा. अशा प्रकारे सांदण तयार. सांदण ही पारंपरिक रेसिपी तयार आहे. मी टेस्ट करून बघते आणि तुम्हाला सांगते ती कशी झाली. एक प्रॉपर फेस्टिव्ह रेसिपी आहे. एकतर मला यातली गोष्ट आवडली आहे ती म्हणजे खूप असं गोड 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 नाही झाली आहे ती, फार प्रमाणात व्यवस्थित जेवढं गोड पाहिजे ना तेवढीच गोड झालेली आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे नारळाचं दूध जे वापरलेलं आहे आपण त्याच्यामुळे फार मस्त टेस्ट आली आणि ते खूप स्मूथ झालेलं आहे वापरून घेतल्यामुळे सुद्धा मस्त वाटतं. आणि मला असं वाटतं की मुद्दामून आपण जी तांदळाची भरड करून घेतो जी तुपावरती छान कळतही नाही अजिबात. रेसिपीमध्ये खरंच कळत नाही की आपण काय नक्की इन्ग्रेडियंट वापरलेला आहे आणि ती खरी कमाल आहे. आणि जे आपण म्हणतो की पारंपरिक रेसिपीज, तर ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जात होतं आणि म्हणूनच आपण आत्ता गौरीच्या निमित्ताने
तांदळाची खीर तर घरोघरी करतो, पण मुद्दामून मी ही सांदण ही रेसिपी दाखवली. क्या बात है, सांदण ही पारंपरिक रेसिपी आज आपल्या शेफने दाखवली आहे. आणि मला प्रॉमिस करा की आपल्या गौरी आवाहनानंतर तुम्ही नक्की ही रेसिपी घरी करून बघाल, कराल ना? शेफ, थँक्यू सो मच. ही पारंपरिक रेसिपी मला खूप आवडली, आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडली असेल. सो थँक्यू सो मच. धन्यवाद मंडळी. आजच्या या दोन्ही रेसिपीज, आजचा हा भाग कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आणि तुम्हाला जर सुगरणमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल, सहभागी व्हायचं असेल, तर तुमचा एक फोटो आणि तुमच्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज आम्हाला पत्राद्वारे कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. सुगरण साम टीव्ही, सकाळ भवन, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugaran@samtv.com. आजच्या या दोन खास रेसिपी नंतर इथेच थांबतोय. पुढच्या भागात आणखी दोन खास रेसिपी पाहायच्यात, त्यासाठी पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. नमस्कार.